पुण्यातील वारजे महामार्गावर पेट्रोल आणि डिझेल वाहून येणारा टँकर उलटला असून या अपघातामुळे टँकरमधील तब्बल 5,000 लिटर पेट्रोल आणि डिझेल वाया गेलंय. टँकरमधील पेट्रोल आणि डिझेल रस्त्यावर वाहून गेले अशी माहिती अग्निशमन विभागाकडून मिळाली आहे. आज सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास वारजे येथील महामार्गावर मुंबईकडून कात्रजच्या दिशेने जाणारा टँकर उलटलाय. टँकरमधून पेट्रोल आणि डिझेल कात्रज येथील पंपावर नेलं जात असताना ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. घटनास्थळी पोहोचल्यावर पेट्रोल डिझेल ज्या भागात पडलं होतं तिथं वाळू टाकून पुढे जाण्याचा प्रवाह कमी केला. मात्र तोर टँकरमधील अंदाजे 5,000 लिटर डिझेल आणि पेट्रोल 500 मीटर भागात वाहून गेलं होतं. या घटनेमुळे कोणतीही घटना घडू नये याची काळजी घेण्यात आली असून उलटलेला टँकर क्रेनने रस्त्याच्या कडेला नेण्यात आला आहे.